तिथले आरोप केले. 25 वर्ष आमच्या युतीमध्ये झडलेत असं ते म्हणतायत. त्यासोबतच आमच्या अंगावर जर कोणी म्हणजे गैरवापर यंत्रणांचा होतोय असं त्यांचं काल म्हणणं होतं सभेत. आपणही आज सकाळी सीएनच्या त्या कार्यक्रमात त्याचाच उल्लेख केला. कशी नेमकी परिस्थिती आहे? परिस्थिती नाही, वास्तवच आहे. तुम्ही बघता अनिल देशमुखांना अटक करून अनेक महिने झालेले आहेत, काहीच त्याच्यातून निष्पन्न होत नाही आहे. आरोप करणारा माणूस गायब आहे आणि त्यांच्यावर 109 वेळा रेड करायचा विक्रम केंद्र सरकारने केला आहे. 109 वेळा जर तुम्हाला रेड करावी लागते ह्याचा अर्थ मग 108 वेळा काय तुम्ही केलं? त्यांना काहीच नाही मिळालं म्हणून तर इतक्या वेळा करावी लागते. त्यामुळे इट इज ॲक्च्युली अ शॅम मला विचाराल तर. सध्या स्क्रोलिंग जी आहे युवा पिढी त्या स्क्रोलिंगकडे ओढली जाते, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून. काल नाशिकला पकडलं, काल ठाण्याला पकडलं, ही कंटिन्यू एक पिढी संपूर्ण बरबाद होते.